विद्यार्थ्यांनो, आज आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊया इन्व्हॉल्यूटचा. प्रॉब्लेम नंबर टू. ड्रॉ इन्व्हॉल्यूट ऑफ ए सर्कल ऑफ डायमीटर 40 mm. 40 mm डायमीटर असणाऱ्या सर्कलचं इन्व्हॉल्यूट करायचं. इन्व्हॉल्यूट म्हणजे काय? वेन अन इनइलॅस्टिक स्ट्रिंग इज वाउंड अराउंड दॅट सर्कल फॉर वन कम्प्लीट रिव्होल्यूशन, द लोकस ऑफ द पॉइंट ऑन द इनइलॅस्टिक स्ट्रिंग, त्याचा एंड पॉईंट असेल, मिड पॉईंट असेल, कोणता आहे? आपण एंड पॉईंटचा ड्रॉ करूयात. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, एक सेंटर चॉईस करायचा. 20 mm रेडियस, 40 mm डायमीटर असल्यामुळे 20 mm रेडियस आपल्याला मेजर करून घ्यायची कंपासमध्ये. त्यानंतर ज्या सेंटर आपला आलेला आहे त्याच्याभोवती सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल ड्रॉ करूया, सर्कल ऑफ डायमीटर 40 mm. आता हा सर्कल 40 mm आहे, तर याला आपण सेंटर लाईन्स ड्रॉ करून घेऊया. पहिल्यांदा हॉरिझॉन्टल 3 mm बाहेरपर्यंत, व्हर्टिकल यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची, 2 ते 3 mm बाहेर काढायची. आता डिव्हाइड द सर्कल इंटू 12 इक्वल नंबर ऑफ पार्ट्स. आता सर्कलला जर 12 पार्टमध्ये डिवाइड करायचं तर 360 डिवाइडेड बाय 12 असं जर मी केलं तर 30 डिग्रीचा अँगल येतो एका डिव्हिजनचा. मग इथं 30ला एक पॉईंट घेतो मी, इथं 60ला घेतो. बघा, 30 60चे पॉईंट ह्या ओ सेंटरसोबत जोडायचे, या ओ सेंटरसोबत हे पॉईंट जोडायचे, आणि स्ट्रेट वे फ्रंट टू बॅक जरी डिव्हिजन केलं तरी चालेल. तसंच इथे इथून डिव्हिजन घ्यायचं. आता तसंच आपल्याला रिमेनिंग क्वार्टर डिवाइड करायचे, त्यासाठी काय करणार? परत आपण 12 पार्टमधल्या म्हणजे क्षमता 30 इथे घेऊया, इकडून 30, त्याच्यानंतर 60. आता हे पॉईंटसुद्धा स्ट्रेट या सेंटरसोबत जोडायचे आणि एक्सटेंड करायचे. पहिलं डिव्हिजन इथे येऊन जाईल, दुसऱ्या डिव्हिजनसाठी इथे जायचं. तर सर्कलला आपण किती पार्टमध्ये डिवाइड केलं आहे? आता 12 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे, आणि एका डिव्हिजनची अँगलची व्हॅल्यू आहे 30 डिग्रीज. आता जर याला कसं डिवाइड केलं हे जर आपल्याला घ्यायचं असेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, आणि हा बेस पॉईंट जो आहे तो 12 असं वाजलं नाही. तर आत्तापर्यंत आपण काय केलं, या ठिकाणी सर्कल जो होता आपला 540, याला एका ठिकाणी कुठेतरी आपण डायमेन्शन पण दाखवू शकतो असं 540. त्याच्यानंतर 30 mm ची 30 डिग्रीची डिव्हिजन घेऊन 12 डिव्हिजन्स आपण केलेले आहे, 12 पार्टमध्ये डिवाइड केलं. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, याला एक कम्प्लीट रिव्होल्यूशनसाठी जी स्ट्रिंग लागणार आहे ती किती लागणार आहे? तर सर्कलच्या सर्कमफरन्सच्या लांबीची स्ट्रिंग लागणार आहे. मग सर्कमफरन्स किती आहे तर तो इथे घ्यायचा. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे, सर्कमफरन्स इज इक्वल्स टू ट्वाईस पाय आर. आता आर 2 याचा मल्टिप्लिकेशन घेतलं डायमीटर मिळेल, डायमीटर म्हणजे ट्वाईस आर, म्हणजे हा काय झाला पाय डी. एवढंच लक्षात ठेवत, पाय डी, डी किती दिलेला आहे 40 mm. मग 22 ⅞ x 40, एक उत्तर येतं आपलं 125.6. याला आपण 12 पार्टमध्ये डिवाइड केलं तर एका डिव्हिजनची व्हॅल्यू किती असेल, 10.5. तर मला काय करायचं या ठिकाणी, हा जो बेस पॉईंट आहे 12चा, जो बेस पॉईंट आहे या बेस पॉईंटला 125.6 असा हॉरिझॉन्टल मी इथे ड्रॉ करणार आहे. एक्झॅक्टली घ्यायचं आहे आपल्या या ठिकाणी 125.6, कुठपर्यंत येतं ते आपण बघूया आणि ते ड्रॉ करूयात. हा झाला माझा सर्कमफरन्स, आणि हा पॉईंट पी आहे, या पी पॉईंटचा मला लोकस काढायचा आहे. तर किती घ्यायचं आहे मला या ठिकाणी, बघा इथून एवढं माझं अंतर किती झालं, तर पी या पॉईंटचा लोकस मला काढायचा आहे. तर धीस डिस्टन्स इज इक्वल्स टू सर्कमफरन्स, पाय डी कॅल्क्युलेशन करायचं आणि तिथे लिहायचं सर्कमफरन्स पाय डी इज इक्वल्स टू बाय कॅल्क्युलेशन 125.6. एवढं अंतर आपण घेतलं, याला आपण डिवाइड करून घेणार 10.5. समजा नाही डिवाइड केलं तर त्याच्या पुढे जाऊयात आपण, पुढे काय करायचं. आता इन अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन ड्रॉ द एक्सटेन्शन, म्हणजे या ओ सेंटरपासून O1 त्याला परपेंडिक्युलर, O2 त्याला परपेंडिक्युलर, O3 त्याला परपेंडिक्युलर, असं अँटी क्लॉकवाईजमध्ये जायचं आहे. आता हा व्हर्टिकल होता, आपला हॉरिझॉन्टल आहे. आता आपण काय करणार आहोत या ठिकाणी, इथे बघा O1 मधून काय करायचं आहे आपल्या या ठिकाणी, एक ही जर रेष आपण याला अलाईन केली O1ला, तर यातून जाणार आपल्याला असं इथे एक्सटेन्शन मिळेल. बघा हा एक्सटेन्शन ड्रॉ केला मी, 2 मधून आपल्याला एक्सटेन्शन ड्रॉ करायचा, O2 सोबत एक लाईन अलाईन करायची, इथे काढूया.
ओ थ्री कसा असेल आता, हा ओरिजेंटल आहे तर याचा परपेंडिक्युलर एक्सटेन्शन व्हर्टिकल असणार आहे. ओ फोर सोबत तसंच करायचं आहे आपल्याला, ओ फोर जॉईन करायचा, एक्सटेन्शन ड्रॉ करायचा. ओ फाईव्हसाठी काय करणार होतो आपण, ओ फाईव्हसाठी जी लाईन आहे ती ओ फाईव्हला अलाईन करायची, एक्सटेन्शन ड्रॉ करायचं. ओ सिक्स कसं असेल आता, ओ सिक्स आपलं व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आपल्याला इथे मिळेल. बघा ओ सिक्समधून जाणार असं मी इथं काढतो. ओ सेवनला असंच अलाईन करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, त्यातून जाणारा एक्सटेन्शन परपेंडिक्युलर. ओ एटला अलाईन करायचं आहे काळी रेष, त्या काळ्या रेषेवर येईल पेन्सिलने ड्रॉ केलेल्या. ओ नाईन आपल्याला कसा यायला पाहिजे, परफेक्ट व्हर्टिकल यायला पाहिजे. ओ नाईन आपण ड्रॉ करूया. ओ टेनसोबत अलाईन करायचं आहे या ठिकाणी, टेनमधून जाणारा पॉईंट आपण ड्रॉ करूया, रेष ड्रॉ करायची ती. ओ एलेवन, ओ इलेवनसोबत मॅच करायचं आहे, इथून जाणारं एक्सटेन्शन आणि ओ ट्वेल्वपासून हॉरिझॉन्टल ऑलरेडी आहे. आता इनव्हॉल्यूट म्हणजे काय, इनइलॅस्टिक स्ट्रिंग वाऊंड अराउंड ए सर्कल आणि ते पॉईंट पुढे पुढे घ्यायचे. तर पहिल्यांदा हा बेस पॉईंट माझा 12 ओ असं म्हणूया, ओ पी इतकी रेडियस घेतली, बघा इथं ओ पी इतकी रेडियस घेतली. आता बघा बेस होता एंड पॉईंट, याला पुढे एक्सटेंड करायचं. हा पहिला पॉईंट मला मिळाला पी वन. आता काय करायचं आहे, सेंटर उचलायचं, पुढच्या याच्यावर ठेवायचं. आता वनवर ठेवणार आणि रेडियस पी वन इतकी घेणार. बघा इथं घेणार मी रेडियस पी वन. नेक्स्ट जो आपला एक्सटेन्शन होता तिथपर्यंत घ्यायचं. सेंटर आता पुढचा घ्यायचा, ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग. टू घेतला, पी टू येईल, याला पुढे घ्यायचं आहे थ्रीपर्यंत. आता थ्री घ्यायचं, फोरपर्यंत घ्यायचं. थ्री व्हर्टिकल आहे आपला, फोर पुढे 30 डिग्रीजपर्यंत घ्यायचं. आता फोर सेंटर घेऊया, फाईव्हपर्यंत, फाईव्हमधून जाणारा जो आहे तिथपर्यंत घेऊया. फोर टू फाईव्ह, फाईव्ह जर घेतला मी तर सिक्सपर्यंत जाईल. इथे येतो, सिक्स हा ओरिजेंटल आहे, सिक्सवर ठेवूया. त्याच्या पुढचा पॉईंट आहे सेवन, सेवनमधून जाणारा परपेंडिक्युलर जो होता तो आपला. सेवनमध्ये ठेवूया, एटमध्ये जाणारा जो होता तो. एटवरती ठेवूया नाईन, नाईनमधून कसं आहे व्हर्टिकल जाणार आहे. बघा इथे नाईन व्हर्टिकल ठेवूया. नाईन सेंटर घेतल्याच्यानंतर टेनमध्ये, टेनमध्ये घ्यायचं. टेनवरती ठेवला आपण टेनचा सर्कमफरन्सवरचा पॉईंट, इलेवनच्या एक्सटेन्शनपर्यंत ड्रॉ करायचं. इथे इलेवन येईल आणि इलेवनला घेतल्याच्यानंतर हा पॉईंट आपला ट्वेल्वला जॉईन होतो. म्हणजे पी हा आपल्याला 12 डिव्हिजनने काय झाला, पी वन इथे मिळेल, पी टू, पी थ्री, पी फोर, पी फाईव्ह, पी सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन. आणि इथे पी इलेवन आणि शेवटी जो पॉईंट होता तो पी ट्वेल्व किंवा इथे पी पॉईंट मिळेल. तर असं आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण याचा इनव्हॉल्यूट ड्रॉ करायचा आहे या ठिकाणी. या कर्वला आपल्याला काय म्हणायचं आहे या ठिकाणी, इनव्हॉल्यूट ऑफ ए सर्कल, याला आपण इथे टायटल देऊ शकतो असं, इनव्हॉल्यूट ऑफ ए सर्कल. इथे लिहून घेऊयात आपण इनव्हॉल्यूट ऑफ अ, बाकीच्या ज्या एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्या कट करून घ्यायच्या. इनव्हॉल्यूट ऑफ ए सर्कल आणि इनव्हॉल्यूट कोणता कर्व आहे तर तो लीडर लाईनने दाखवायचा, जिथे कुठे आपल्याला व्यवस्थित स्पेस सापडेल त्या ठिकाणी. इथे घेऊया आपण सरासरी, हा कर्व आपला इनव्हॉल्यूटचा आहे. बघा त्याच्यानंतर याला हॉरिझॉन्टल घ्या असं, जे काही टायटल नाव देऊयात आपण ते नेहमी हॉरिझॉन्टल लाईनना असल्यावर, याला आपण लीडर लाईन असं म्हणतो. आणि इथे म्हणूया दिस इज द इनव्हॉल्यूट. हे झालं आपल्या कर्वचं लेबल, हे झालं या टोटल प्रॉब्लेमचं टायटल. इथे सरकमफरन्स कसा मेजर केला, कॅल्क्युलेशन दाखवायचे, प्रॉब्लेम पूर्ण लिहायचा, असाच्या असा प्रॉब्लेम स्केचबुकवरती ड्रॉ करायचा. सो व्हॉट इज द इनव्हॉल्यूट, पी पी वन, पी टू, पी थ्री, पी फोर, पी फाय, हा काय झाला पाथ झाला ह्या इनइलॅस्टिक स्ट्रिंगचा 12 पी पासूनचा. एंड पॉईंटचा जो पाथ होता दॅट इज कॉल्ड ॲज इनव्हॉल्यूट. सो व्हॉट इज इनव्हॉल्यूट, वेन अँड इनइलॅस्टिक स्ट्रिंग इज वाऊंड अराउंड अ पॉलीगॉन, लोकस ऑफ द पॉईंट ऑन द स्ट्रिंग इज कॉल्ड ॲज इनव्हॉल्यूट. अशा प्रकारचा इनव्हॉल्यूट ऑफ ए सर्कल आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. स्क्रीनशॉट याचा व्यवस्थित घेऊन टाका, असाच्या असा प्रॉब्लेम स्केचबुकवरती ड्रॉ करायचा. थँक्यू व्हेरी मच.